हेलो एवरीवंस, नमस्ते, गुड मॉर्निंग। आज अपन कंपनीला बिकम फर्स्ट सेम से संबंधित चैप्टर 9 कंपनी चे भाग भांडवल शेयर कैपिटल ऑफ अ कंपनी या बद्दल काय पार्ट मागच्या शिकवणी बघितलं होतं। आजच्या शिकवणी अपन कंपनीचे भागाची वैशिष्ट्य हा पार्ट थोड़ा बहुत बघितला होता, पण पुन्हा एकदा रेफरन्स म्हणून आपण कंपनीच्या भागाची वैशिष्ट्य कसं बघणार आहोत। आलं तर कसं आहे जी कंपनी असते, कंपनी आलं कंपनी जी असते अनेक भागांमध्ये विभागलेली असते, त्या संपूर्ण भागा मिळून कंपनी एक निर्माण झालेली असते। म्हणजे ज्यावेळेस प्रवर्तकाचे भाग किंवा प्रवर्तकाची संपत्ती अपुरी पडते, त्यावेळेस ती प्रवर्तक लोकांकडून किंवा जनतेकडून एक प्रविवरणाच्या माध्यमातून भागाची खरेदी करते आणि त्यामधूनच पैसा गोळा करण्याचे काम कंपनी करत असते। आलं तर नंबर एक आहे, भाग हे मोजण्याचे एकक, भाग हे मोजमापाचे एकक। म्हणजे जो कंपनीचा भाग असतो, शेअर असतो, आलं तर त्या शेअरचा एक निश्चित एक व्हॅल्यू असतो, आलं तर त्या व्हॅल्यूची नुसार त्याची किंमत त्याला मोजावा लागतो किंवा द्यावा लागतो। आलं जसं एकदम साधं उदाहरण पकडा की दोन पार्टनर असतील, आलं ज्यावेळेस एंट्री करतो एक्झिट करतो तर त्यावेळेस त्याची एक व्हॅल्यू एक निर्माण एक निश्चित केलेली असतो, एक गुडविल असतो त्या बँक त्या कंपनीची, त्यावेळेस त्याची गुडविलची एक व्हॅल्यू असतो। तसेच काय असतो, एक भागाचीसुद्धा त्या शेअरचीसुद्धा व्हॅल्यू असतो की त्या कंपनीचे शेअर खरेदी करताना त्या प्रेझेंट व्हॅल्यू काही आहे त्याच्यानुसार त्या व्यक्तीला त्याची किंमत मोजावी लागतो। समजून घ्या की अगोदर काय होतं, EMRF होतं, EMRF आता पण आहे, मद्रास रबर फॅक्टरी, आलं EMRF, जो सचिन जे बॅटवर जो स्टिकर लावला असतो सचिन वगैरे विराट कोहलीच्या, तर ते तो EMRF आलं, मद्रास रबर फॅक्टरी, ते रबड बनव म्हणजे रबड किंवा टायर बनवण्याचे काम करतो। आलं तर ते EMRFच्या माध्यमातून जो अगोदर शेअर विकला जात होता, EMRFच्या माध्यमातून जो शेअर्स विकला जात होता त्याची किंमत अगोदर 2 रुपये पर व्हॅल्यू प्रमाणे तो शेअर्स विकला जात होता। परंतु जसजशी कंपनी म्हणजे डिमांड वाढू लागली, तसं जसं कंपनीचा डेव्हलप होऊन राहिला, मार्केटमध्ये शेअरची मांग वाढू लागली आणि त्याचप्रमाणे जो प्रोडक्शन आहे कंपनीचा तो विकू लागला, तर अशा वेळेस त्या शेअरची व्हॅल्यू वाढल्यामुळे त्याच्या ऑटोमॅटिकच त्याच्या भागाची व्हॅल्यूसुद्धा वाढू लागली आणि त्याचे दर्शनी मूल्य आहे त्याचे 2 वरून 3600 पोहोचले। आलं तर हाच आहे म्हणजे कंपनीचा जो भाग आहे त्याला आपण एक मोजण्याच्या एकक आपण रुपये म्हणून म्हणू शकतो। आलं जसं एक्झाम्पल साधंच उदाहरण पकडा की जी वस्तू किंवा जी पार्लेजी ना म्हणता, आपण एक दुसरं एक उदाहरण पकडू, एक तांदळाचं उदाहरण पकडू। आलं तर तांदळ काय होतं की अगोदर 1 रुपये किलो असेल, त्याच्या अगोदर 50 पैसे असेल। आलं त्यानंतर आता 5-8 वर्षाच्या अगोदर 9 रुपये किलो होता, त्यानंतर आता 40 रुपये किलो आहे। म्हणजे ही काही आहे त्या तांदळ 1 किलो तांदळ मोजण्याचे एकक आहे, काय एकक आहे। तसंच पद्धतीने काय आहे, भागसुद्धा मोजण्याचे एकक कंपनीचे असतो। आलं तर बघा, ह्या ठिकाणी भाग हे मोजमापनाचे एकक। आलं भाग म्हणजे भागधारकांची कंपनीतील हितसंबंधाची मोजणी करणारे मोजमापनाचे एकक आहे। जसे ABCने कंपनीचे 50 भाग प्रत्येकी ₹10 किमतीचे विकत घेतले, म्हणजे याचा अर्थ असा की कंपनीत ABCच्या 500 रुपयाचा हितसंबंध आहे। म्हणजे ज्या व्यक्तीनं जे तेवढे शेअर्स खरेदी केलं असेल तर त्या व्यक्तीचा तेवढा हे संबंध आहे। भागाची संख्या व किंमत यांच्या सहाय्यानेच हे संबंध मोजता येते, म्हणून भाग हे मोजमापनाचे एकक आहे। आलं किंवा होय आलं भागाचे मूल्य हे पैशानेच दर्शवले जाते, भागाचे मूल्य हे पैशानेच दर्शवले जाते। भागधारक भाग विकत घेतल्यानंतर भागाच्या मोबदल्यात पैशानेच चुकवतो। पैशाच्या ऐवजी ज्या इतर माध्यमाचा वापर भागधारक करतो त्यांच्या देखील व्यवहारात पैशानेच मूल्यमापन करावा लागते। आलं म्हणजेच भागाचे मूल्य हे पैशाने दाखवले जाते। आलं
म्हणजे एखाद्या वस्तूची अगोदर काय होतं, बार्टर सिस्टम होतं. तर बार्टर सिस्टममध्ये एक्झाम्पलमध्ये अगोदर काय होतं, एखाद्या व्यक्तीला गहूची आवश्यकता असेल, एखाद्या व्यक्तीकडे गाय असेल, तर अशा वेळेस काय की गायच्या बदल्यात गहू देत असेल किंवा गहूच्या बदल्यात गाय. पण आता काही या बार्टर सिस्टम लागू आहे का? नाही. आता त्या सिस्टमचे काही आहे पैशामध्ये कन्वर्ट आहे, म्हणजे पैसा काय आहे, एक विनिमयाचे साधन आहे. तर त्या साधनामध्ये एखाद्या वस्तूची मूल्य ठरवली जाते आणि त्यानुसार ती किंमत त्याला पेड केली जाते. ओके, नंबर 3 आहे सभासदांना विशिष्ट हक्क. सभासदांना विशिष्ट हक्क म्हणजे भागाच्या खरेदीमुळे सभासदांना विशिष्ट हक्क मिळतात व भाग खरेदी केल्यावर भागधारक कंपनीचे सभासद होतात. जसे म्हटले की सभेत हजर राहणे, चर्चा भाग घेणे, मतदान करणे, लाभांश मिळवणे, लेखापुस्तके तपासणे व नियंत्रण ठेवणे इत्यादी जबाबदाऱ्यासाठी कंपनीने मागणी केल्याबरोबर मागणी रकमेचा भरणा करणे, संचालन व्यवस्थापन बरोबर चालते किंवा नाही हे बघणे, भांडवलाच्या उपयोग नियोजित उद्देशाकरता होतो किंवा नाही हे बघणे व सचिव स्वतःची कामे बरोबर करतो किंवा नाही हे बघणे इत्यादी. आलं, सभासदांना विशिष्ट हक्क हे पाहायला म्हणजे त्याला भेटतो की सभासद काय करतात की आपल्या माध्यमातून आपल्यामधूनच एखादा संचालक किंवा एखादा व्यवस्थापक नेमून देतात आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम सभासदांचे असतो. म्हणजे हे सर्व चर्चेत भाग घेणे, मतदान करणे, लाभांश घेणे हे सर्व गोष्टी त्यांना करावा लागतो. नंबर नेक्स्ट आहे भाग ही एक संपत्ती आहे. तर भाग ही काय संपत्ती आहे, भाग खरेदी केल्यावर भागधारकाला कंपनीकडून भाग प्रमाणपत्र मिळते, ते इतर संपत्तीप्रमाणे विकता येतो. ह्याकरता येतात व संक्रमित होतात, म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करू शकतो. इतकेच नव्हे तर त्याची जप्ती करता येतो व त्यावर धारणा अधिकारही प्राप्त होते. थोडक्यात भागधारकाची ही वैयक्तिक संपत्ती असते, म्हणून भाग ही एक चल संपत्ती आहे. आलं, 5 आहे प्रत्येक भाग भिन्न भिन्न असते. आता बघा प्रत्येक कंपनीचे प्रत्येक भाग काय असतात, भिन्न भिन्न असतात. आलं, प्रत्येक कंपनीचे भाग भिन्न भिन्न असतात. उदाहरणार्थ काही 2 रुपये असतील, काही 5 रुपये असेल, काही 3 रुपये असेल, काही 100 रुपये असेल, काही 1000 रुपये असेल, काही लाखोमध्ये असेल. आलं, प्रत्येक भाग भिन्न भिन्न असतो. भागाची निर्गमित करडीत असताना कंपनीचे सचिव प्रत्येक भागाला वेगळे वेगळे क्रमांक देत असतो. 1, 2, 3, 4 असा क्रमांक देण्याचा उद्देश म्हणजे एक भाग दुसऱ्या भागापासून भिन्न दर्शवणे. भागधारकांना भाग विकत घेतल्यावर प्रत्येकाकडे भिन्न क्रमांकाचे भाग असतात. व्यवहारात बसणाऱ्याच दृष्टिकोनातून हे भिन्न भाग असणे आवश्यक आहे, नाहीतर व्यवहार करणेच शक्य होत. म्हणूनच प्रत्येक भाग भिन्न केलेले असतो. आलं, नंबर 6 आहे भागामुळे गुंतागुंतीचे सवय लागते. सॉरी चुकीचे बोललो, भागामुळे गुंतवणुकीची सवय लागते. तर ज्या व्यक्तीकडे जेवढे पैसे आहेत तेवढ्यानुसार काय त्याचे करतं, ॲबिलिटी खरेदी करण्याची ॲबिलिटी त्या ठिकाणी त्या व्यक्तीकडे असतो. त्यामुळे त्याला एक सवय, एक हॅबिट लागतो की ज्या पद्धतीनं 10 रुपयाचा भाग असेल तर 10 रुपये त्याची एखाद्या व्यक्तीची 10 रुपयाची ॲबिलिटी असेल तर 10 रुपये तो खरेदी करत असतो. एखाद्या व्यक्तीकडे 1000ची ॲबिलिटी आहे तर 1000 रुपये खरेदी 1000 रुपयाच्या शेअर्स खरेदी करतो. म्हणजे त्याला एक गुंतवणूकदाराला, एक इन्व्हेस्टरला, एक जो पैसा त्या ठिकाणी खर्च करतो भाग खरेदी करण्यासाठी, त्याला एक सवय, एक हॅबिट लागत असतो आणि त्यानुसार तो भाग खरेदी करत असतो. आलं, म्हणजे त्या एक छोट्या छोट्या माध्यमातूनच एक कंपनी उभी होतो आणि ती कंपनीच्या एक GST म्हणा किंवा एखादा टॅक्सच्या स्वरूपात एक देशाला एक उत्पन्न भेटत असतो. म्हणजे ह्या ठिकाणी सर्वांचा एक सहभाग त्या ठिकाणी दिसून येतो. आलं, नंबर 7 आहे भागामुळे सभासदांना प्रतिष्ठा प्राप्त होते. आहे, म्हणजे भागामुळे एक सभासदांना काय होतो, एक प्रतिष्ठा प्राप्त होतो की जेणेकरून हा व्यक्ती आहे कंपनीचा काय आहे, भागधारक आहे. भागामुळे सभासदांना प्रतिष्ठा प्राप्त होते. कंपनीचे भाग विकत घेतल्यावर सभासदाला कंपनीविषयी जवळीक निर्माण होते. सभासद म्हणून त्याला समाधान मिळते. समाजात त्याला भागधारक सभासद म्हणून ओळखतात. त्याची समाजात प्रतिष्ठा वाढते, ही भागाचीच वैशिष्ट्ये आहेत. आलं, नंबर नेक्स्ट आहे भाग ही कंपनीच्या परिस्थितीचे व प्रगतीचे दर्शक आहेत.
भाग आहे कंपनीचे, परिस्थितीचे व प्रगतीचे दिग्दर्शक आहेत. मग दिग्दर्शक म्हणजे का की डायरेक्टर आहेत, म्हणजे कंपनीची परिस्थिती कशी घडायची, कंपनीची परिस्थिती कशी राहील हे भागधारकावर अवलंबून असते, खरेदी करणाऱ्यावर अवलंबून असते. ज्याने खरेदी केल्याच नाही तर त्या कंपनीची तरक्की होणार नाही, त्याची कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट पण सुद्धा वाया जाईल. आलं, म्हणजे प्रगतीचे आणि परिस्थितीचे दिग्दर्शक म्हणून भागधारकाला ओळखले जाते किंवा भागाला ओळखलं जाते. आलं, त्यातर भाग म्हणजे काय, भाग म्हणजे काय, भाग का असतो. बघा, ज्यावेळेस मागे सांगितलं होतं, माझ्या तासिकांना सांगितलं होतं की एक सी आर एका कंपनीकरता लागत आहेत, एका कंपनीकरता लागत आहेत. तर अशा वेळेस त्या एक प्रमोटर जो असतो, कंपनीच्या मालक असतो, कंपनीच्या मालकाकडे का असतात फक्त 70 लाख म्हणण्यापेक्षा 30 लाख किंवा 50 लाख आहेत. पण अशा वेळेस जो व्यक्ती काय करतो, त्याच्याकडे पर्टिक्युलर पैसा नसल्यामुळे, त्याच्याकडे जास्त पैसा नसल्यामुळे काय करेल, तो 50 लाख स्वतःचे आणि 50 लाख हे काय करेल, दुसऱ्या व्यक्तीकडून काय करेल, उधार घेत असेल किंवा जनतेच्या माध्यमातून घेत असेल किंवा पासपोर्टच्या माध्यमातून घेत असेल. तर त्यापैकी पैसा कलेक्ट करण्याचे माध्यम हे भाग एक आहे, म्हणजे सीएस आहे, की जनतेकडून पैसा घेणे, म्हणजे जनतेकडून पैसा घेणे हा महत्त्वाचा नसला तरी जनतेकडून पैसा घ्यायला लागतो, कारण त्याला कंपनीच्या गरजा ह्या पूर्ण कराव्या लागतात आणि ते भागाच्या माध्यमातून पूर्ण करता येऊ शकतो. आलं, समजा की एखाद्या वेळेस त्याच्याकडे पाहिजे त्या प्रमाणात पैसा नसेल तर कंपनी काय करतो, त्या ठिकाणी एक प्रॉस्पेक्ट, एक परविवरण इश्यू करतो आणि त्याच्या माध्यमातून पैसा गोळा करत असतो. ओके, नंबर एक आहे कंपनीचे भांडवल ज्या अनेक लहान लहान भागामध्ये, अंशामध्ये विभागलेले जाऊ शकते त्याला भाग किंवा अंश म्हणतात. आलं, नंबर दोन आहे भाग म्हणजे जबाबदारी व नंतर नफा असा दुहेरी उद्देश असणारे आणि पैशामध्ये गणना केले जाणारे भागधारकांचे हे संबंध होईल. आलं, भाग म्हणजे जबाबदारी व नंतर नफा असे दुहेरी. पहिले काय आहे जबाबदारी, पहिले काय आहे भाग म्हणजे काय आहे, एक जबाबदारी म्हणजे कंपनीची शेअर्स खरेदी केलेच नाही त्याला नफा कुठून भेटेल, आलं भेटणार का नाही, व नंतर नफा असा दुहेरी उद्देश असणारे आणि पैशामध्ये गणना केले जाणारे भागधारकाचे हे संबंध होईल. नंबर तीन, कंपनीचा व्यवसाय सुरू असताना नफ्यात व विसर्जनानंतर, नफ्यात म्हणजे काय प्रॉफिटमध्ये, विसर्जनानंतर म्हणजे काय शेवटी, कंपनीच्या संपत्तीमध्ये वाटेकरी होण्याचा हक्क म्हणजे भाग होईल. आलं, नंबर नेक्स्ट आहे भाग म्हणजे विशिष्ट हक्क लाभांश मिळवणे, कंपनीच्या कारभारात नियंत्रण करून ठेवणे, संचालकांची निवड करणे इत्यादी. तसेच विशिष्ट कंपनीच्या जबाबदारीशी संबंधित असणारे आणि पैशाच्या स्वरूपात मोजले जाते, आलं, मोजले जाऊ शकणारे सभासदांचे हे संबंध होय. भारतीय कंपनी कायद्याच्या अनुच्छेद 247 भागाची व्याख्या केली आहे. आलं, तर भाग म्हणजे कंपनीच्या भांडवलापैकी एक हिस्सा होय आणि त्यामध्ये जिथे भाग आणि भागाशी स्कंद यामधील अंतर स्पष्ट नसेल तिथे भागामध्ये भागसाठ्याचाही समावेश होतो. आलं, त्यानंतर भाग भांडवल म्हणजे काय आपण हे नंतरच्या तासिकामध्ये बघणार आहोत. आलं, भाग भांडवल म्हणजे काय, त्यात अधिकृत भाग भांडवल काय असतो, निर्गमित भांडवल काय असतो, इशू कॅपिटल काय असतो. आलं, हे एकदम छोपी छोपी आहे. तर सबस्क्रिप सबस्क्राईब कॅपिटल काय असतो, आलं, प्राथमिक भांडवल काय असतो, याचना केलेलं भांडवल काय असतो, कार्डअप कॅपिटल काय असतो, आलं, तर पेडअप कॅपिटल काय असतो, एकदम छोपं सोपं आहेत. आलं, रिझर्व कॅपिटल काय असतो, आलं, काइंड ऑफ शेअर आहे, इक्विटी शेअर आहे, प्रेफरन्स शेअर आहे, डिबेंचर आहेत. आलं, हे आपण नंतर तासिकमध्ये बघू. आलं, पण तुमचे कॉमेंट्स आणि तुमचे लाईक व्ह्यू हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. जेवढ्या मेहनतीने तर आपण इथं क्लास घेतो, जे इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला डिलिव्हरी करतो, तुम्हाला देतो, त्या इन्फॉर्मेशनची एक अनुभव किंवा एक माहिती तुमच्या माध्यमातून एक्झाममध्ये उतरणे आवश्यक आहे. आलं, आणि तुमचे फीडबॅकसुद्धा महत्त्वाचे आहे. चला, धन्यवाद. हां, नंतर बाकी नंतरच्या आपण घेऊ. ओके, बाय, धन्यवाद.